राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 30 जुलै रोजी माहूर तालुक्यातील दत्त मांजरी, वज्रा, कुपटी, पाचुंदा आदी गावांना भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची उपस्थिती होती. माहूर तालुक्यात मागील 20 दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकाचे झालेले अतोनात नुकसान, गोरगरिबांच्या घराची मोठ्या प्रमाणात झालेली पडझड, नदी आणि नाल्याकाठच्या खरडून गेलेल्या शेतजमिनी या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यथा जाणून घेतल्याने शासनाच्या मदतीसाठी आस लावून बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी प्रथम श्री रेणुकामाता आणि दत्तशिखर मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. त्यांनी पाचोंदा येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबालाही भेट देऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. माहूर तालुक्यात श्री दत्तशिखर संस्थान आणि श्री रेणुकादेवी संस्थानची 1000 एकर जमीन आहे. ती कसणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळत नसल्याबाबत गर्हाणे मांडले असता मंत्रिमंडळाच्या शेवटी बैठकीत देवस्थान जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावा असा प्रस्ताव पारित झाला आहे असे सांगून अजित पवार यांनी शिष्टमंडळाला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. पाचोंदा, कुपटी, दत्त मांजरी सह अन्य भागात नदी आणि नाल्याकाठावरील पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले असल्याची व्यथा अजित पवार यांच्या समक्ष मांडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळावे अशी मागणी समाधान जाधव यांनी केली आहे. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.